गेल्या काही वर्षापासून चिंच शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायदेशीर ठरते, त्यामुळे अनेक शेतकरी चिंचेच्या उत्पादनाकडे वळताना दिसून येत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना चांगली रक्कम मिळवून देणारी चिंच यावर्षी मात्र शेतकऱ्यांसाठी आंबट झाली. याला कारण ठरले चिंचेचे घसरलेले दर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30% चिंचेच्या दरात घसरण झाली. चिंचेचे दर का घसरत आहेत याचाच शोध आपण या व्हिडिओतून घेऊया. नमस्कार, मी मयूर, लँटन मराठीत आपलं स्वागत आहे. चिंचेचे दर घसरण्यामागे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस हे महत्वाचं कारण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चिंचेचं उत्पादन दुप्पट झालं, पण ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे झाडाला लगडलेल्या चिंचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यातच चिंचेला बाजारपेठेतील दर देखील कमी मिळाला. पिकलेल्या चिंचेला बदलत्या हवामानाचा मोठा धोका असतो. साधे आभाळ जरी आलं तरी चिंचांना पाणी सुटून चिंच खराब होते, चिंचेचा रंग बदलतो, चिंच काळी पडते. कोरड्या चिंचांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. चिकट झालेली चिंच फोडताना चिंचोक्यांपासून सहजासहजी वेगळी होत नाही, त्यामुळे चिकट झालेल्या काळ्या पडलेल्या चिंचेला कमी भाव मिळतो. एकीकडे हवामान बदलाचा असा फटका बसत असताना दुसरीकडे चिंचेची काढणी, फोडणी आणि वाहतूक खर्च यांच्या दरात वाढ झाली. गेल्या वर्षी चिंच झाडणाऱ्या मजुराला 600 रुपये तर गोळा करणाऱ्याला 200 रुपये हजेरी इतका दर होता. यावर्षी मजुराला 700 रुपये आणि चिंच गोळा करणाऱ्याला 250 रुपये हजेरी इतका दर द्यावा लागतोय. चिंचा फोडण्यासाठी गेल्या वर्षी 1000 रुपये प्रति क्विंटल इतकी मजुरी होती, यावर्षी ही मजुरी 1500 प्रति क्विंटल इतकी झाली. याशिवाय वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दर 30 ते 35% वाढले आहेत. शेतकऱ्यांना तर या घसरलेल्या दरांचा फटका बसतोच आहे, सोबतच चिंचेच्या व्यापाऱ्यांना देखील हा फटका बसतोय. गेल्या वर्षी फोडलेल्या चिंचेला प्रति क्विंटल 10000 ते 18000 रुपये इतका भाव होता. हा भाव गृहित धरूनच व्यापाऱ्यांनी चिंचांच्या झाडांची खरेदी केली होती. मात्र यावर्षी चिंचेचा दर प्रति क्विंटल 7000 ते 12000 इतका आहे. अशा प्रकारे घसरलेल्या दरांचा फटका चिंच व्यापाऱ्यांना देखील बसलाय. चिंचेच्या या घसरलेल्या दराबाबत चिंच व्यापारी काय म्हणतायत हे प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकूया. यावर्षी वातावरणाच्या हिशोबाने आणि मजुरीच्या हिशोबाने चिंच आंबट झाली आणि मजुरीत वाढ होऊन भावात निमपटीपेक्षा जास्त घट झाली आहे. त्यामुळे चिंचेच्या व्यापाऱ्यांना आणि उत्पादकांना एक लॉस सहन करावं लागतं आणि त्या अवकाळी पावसाचे परिणामामुळे ती चिकट चिंच होऊन मार्केटमध्ये त्याला दर कमी येत आहेत. गेल्या वर्षी चिंचेचे दर हे 18 ते 20000 असून यावर्षी ते दर 6 ते 10000 आलेले आहेत. त्याच्यामुळे चिंच व्यापारी आणि शेतकऱ्यांना त्याचं नुकसान सहन करावे लागत आहे. अशा प्रकारे बदलते हवामान, चिंचेची काढणी, फोडणी आणि वाहतुकीत वाढलेला खर्च यामुळे चिंचेच्या दरात घसरण झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पात्रा लँटन मराठी.